आणि यानंतरची बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजी मध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडगे त्यांच्या घरी असताना एका अज्ञाताने घरामध्ये शिरून त्यांच्यावर वार केलेत। त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच सुरेश गाडगे यांचा मृत्यू झाला। सुरेश गाडगे हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं अनेक वर्षांपासून काम करत होते। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा काही संशय आहे का पोलिसांना? नेमकं काय घडलं? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर गेल्या 31 वर्षांपासून सुरेश गाडगे हे इचलकरंजी असेल आणि त्या भागामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं काम करत होते, सामाजिक कार्य करत होते। मात्र त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांच्यावर हत्या करण्यात आली, त्यांची त्यांच्यावर वार करण्यात आला। ज्यावेळी जेवण झाल्यानंतर हे बाहेर फिरण्यासाठी आले आणि घराच्या परिसरातच असणाऱ्या जे भटकी कुत्रे आहेत त्यांना ते खावायला घालत होते आणि त्याचवेळी एक इसमाराने त्यांच्यावरती हल्ला केल्याची माहिती आहे, ती प्राथमिक मिळते। याच्यानंतर आता पोलीस नेमकं कशा पद्धतीने शोध घेतात, जो कोणी हत्या केलेली आहे त्याला कसं पकडतात हे पाहावं लागेल। मात्र ज्यावेळी यांना उपचारासाठी IGM रुग्णालयात घेऊन गेले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि त्या ठिकाणी एकच गर्दी आहे ती सामाजिक कार्यकर्त्यांची झाली आणि इचलकरंजी शहरामध्ये एकच खळबळ आणि भीतीचं वातावरण आहे ते निर्माण झाले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।